तालीम सुजन महोत्सव तरुण मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी शिवमूर्तीचं वाटप करण्यात येत आहे। हे कितवं वर्ष आहे? हे 2014-15 पासून चालू होता, पण आता 2022 18 वर्ष कमीत कमी आता हे चालीचं असेल तर 500 मूर्त्या आतापर्यंत वाटप करण्यात आलेलं आहे। ह्यावर्षी 51 मूर्त्याचं वाटप आहे। दरवर्षी 101 करत तो गेल्या वेळेला कोविडमुळे केलं नाही, त्यावेळेला लोकांची जास्त मागणी आहे, आता वेळ कमी असल्यामुळे 51 70-80 लोकांचे मंडळांचे लेटर पॅड्स आले की ह्या जमलं तर काय कामगारांना मूर्तीकारांचं असतं जमलं तर वाढू म्हणजे 51। कुठल्या राज्यातून मागणी आहे या मूर्तींना? महाराष्ट्रातलं तर आहेच, कर्नाटका, तेलंगणा, बऱ्यापैकी आपल्या सोलापूर जिल्हा, थोडा आजूबाजू जिल्हे उस्मानाबाद असू दे, लातूर असू दे, पुणे असू दे, विजापूर असू दे, म्हणजे आजूबाजू सगळ्या गावांना मूर्तींची मागणी आहे। त्यांना काय निकष पाहून आपण मूर्त्या देतो? आपण काय आणि मूर्तीची प्रतिष्ठापना व्यवस्थित आणि मूर्तीला चांगलं व्यवस्थित जागा आणि व्यवस्थित दरवर्षी करून वर्षभर जपून व्यवस्थित तुझी देखरेख करून त्याचं हे करावं गरज असते। शिवसेना नेते माननीय नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, ठाणे व गडचिरोली जिल्हा पालकमंत्री तथा विधिमंडळ गटनेता नामदार एकनाथभाई शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मनीष काळजे, जिल्हा प्रमुख युवा सेना सोलापूर, संपर्क समन्वयक शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि शिवा संघटना संपर्क प्रमुख सोलापूर।